काही गोष्टी फार लोक विलक्षण असतात आणि त्या बऱ्याच जणांना असं वाटतं की ती एका विशिष्ट राज्याची अशी ती संस्कृती आहे. ती स्वयंपाकाची पण असू शकते. आता हे आपण औरा शहाजनी जवळ इथे एक सिद्धेश्वर भोजनालय आहे. त्या सिद्धेश्वर भोजनालयामध्ये राईस प्लेट, ज्वारीची रोटी, बाजरीची रोटी, दही वाटी, पापड वगैरे सगळं तुम्हाला मिळेल. 22 वर्षापूर्वी त्यांनी ते हॉटेल सुरू केलं. आज ते हयात नाही आहे. त्यांनी ते सुरू केलेलं हॉटेल होतं. मी मग अशी ते जेवलो आणि तशा ह्या अशा पद्धतीच्या वाळलेल्या भाकरी आपल्याला बऱ्याच ठिकाणी आधी ही तशी गुजरातची पण स्टाईल आहे पण ते फापडा आहे. आपली मराठीमध्ये अक्कलकोट, सोलापूर वगैरे तुम्ही भागात गेलात ना तर तुम्हाला ही अशी छान वाळलेल्या भाकरी मिळतात. पण एक कर्नाटकची जी परंपरा आहे की कर्नाटकमध्ये आपल्या ज्वारीच्या भाकरीसुद्धा अशा अगदी पापडासारख्या करतात. ते त्या काकुतीत बनवतात. मला जरा बघायचं त्यांच्याकडे. चला काकूड हे त्यांचं हॉटेलच आहे. हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. पण मला अगदी छोटी छोटी माणसं किती छान कलाकृती तयार करतात. हा माय आधी तुमचं नाव सांगा. सुशीलाबाई. सुशीला. सुशीलाबाई. थांबा थांबा थांबा. मला पण फार आश्चर्य वाटलं की तुम्ही तवा तवा नाही हे नाही वापरत. परत नाही वापरत. परत येत जाड होतात. पर्शी घ्यायची. सवयच पडल्या. आता घेतली ही पर्शी. पुढे घ्या. आता पुढे पीठ घेतलं. आता ही जी ज्वारी आहे ही काय जोंधळ आहे का? जोंधळ आहे का ज्वारी? थोडे बघा बरं. मागून घ्या बरं. थोडी दळून आणायची. बघूया. किती एक भाकरी करायची असेल तर किती घ्यायचं? माप माप नसतं साहेब. आम्ही आणालीच. घेतली. 5-6 भाकरी होती. त्याच्यात 5-6 भाकरी होती. आणि तुम्ही म्हणाला ठीक आहे. हा आवाज पण महत्वाचाच आहे. चांगलं पिठा किमा लागतंय. चिकन आहे सारखं. हा आता हा कुठून आणला तुम्ही ही फरशी? फरशी दुकानात. साधारणपणे 2x2 ची किंवा 2x1.5 ची फरशी आहे. किमायला खाली पीठ सांडलाय नको ना. हा बरोबर आहे. सांडलं नाही पाहिजे. आपल्या लहानपणीची ही आठवण लक्षात ठेवा. आपल्या आई सुद्धा आजी सुद्धा अशीच करायची. आता हल्ली काही बदल झाले तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये. छान असं पीठ आहे. पांढर शुभ्र यांच्याकडे गावात पण यांची जुनी. पण ही चुलीवरच करायची ना. तव्यावर नाही करायची. बरोबर होत नाही म्हणजे काय होत? ऍक्च्युली याचं जे शास्त्र आहे ना. आता तरी एक ज्वारी एक भाकरी करण्यासाठी जेवढं पीठ घेतलं ते लागतं. पण उष्णांक हे जे शास्त्र आहे ना दॅट इज कॉल्ड सायन्स. कारण तुम्हाला या लाकडात मिळणारा जो उष्णांक आहे तो वेगळा आहे आणि गॅसवर मिळणारा उष्णांक वेगळा आहे. बारीकच घेतलं तुम्ही ती. बारीकच पाहिजे. पातळ पाहिजे ना. हा वा. चंद्रासारखं गोल झालं असेल. माय जरा असं दाखव बरं एकदा चंद्राची कोर तुझी. तुटत्यात भाकरी. तुटे बाजवलाट.
कपड्याने पाणी टाकायचं, हाताने नाही टाकायचं, भाकरी मोडते ना, हाताने टाकलं तर भाकरी मोडते. तर दुसऱ्याची तयारी सुरू झाली तिकडे, ते भाकरी भाजपने होते, ते भाजेपर्यंत हे होत. आता ते असं असं करून दाखव म्हणजे हा काय म्हणतात त्याला गुंडा गुंडा गुंडा. हे तर काय तुमच्या आईनेच तुम्हाला शिकवलं असेल? आमच्याकडे बाया शिकावंच लागतं भाकरी करायला. मला येते का तुमच्या? सगळं करते आम्ही, घरचे सगळं करतात. एक महिला ना ती काय नसते बघा, ती निर्मिती करते, ती कलाकुसर करते, ती तुमचं घर सजवते, ती तुम्हाला खाऊ घालते, रुचकर खाऊ घालते. आणि ही कला ही मला वाटतं ही ठीक आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की ह्यात नाविन्य काय आहे ना, जे मुंबई पुणे आपलं शहर, आता आपलं हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचं औद्योगिक शहरीकरण झालेलं राज्य आहे, तिथे ही सगळी परंपरा ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. चंद्र सुद्धा हा ना लाटून सुद्धा म्हणा, आमचे कॅमेरामन काका साहेब कांबळे सांगतात लाटून सुद्धा अशी व्हायची नाही म्हणे, होय ना हे असंच करायला लागतं. आता मी करायचं ठरवलं तर मला येईल का बघा, ट्राय करू. चॅलेंजच दिलं तुम्ही मला. वा तिकडे ती तयार होईल दुसरी तो क्या बात. फुगली सुद्धा एवढी छोटी भाकरी फुगली, वा काय कांबळे अशी फुगते का? नाही आपली फुगते की नाही, जाड राहते, जाड राहते. बढिया क्या बात. किती गुण द्यायचे आजी मायला? 100 पैकी 100 देईन बघा मी, 100 पैकी 100 गुण येते. किती गोल आहे, चंद्राची कोरच आहे, कुठेही डाग नाही, पांढरी शुभ्र. हे बघा मस्त, क्या बात. पुन्हा मी सांगतो, अशी अशा पद्धतीच्या भाकरीची परंपरा म्हणजे अशा पद्धतीची भाकरी तुम्हाला सोलापूरमध्ये अक्कलकोटमध्ये त्या भागात जरूर मिळेल, पण ती वाळलेली असते. आता हिलाच वाळवायचं ना नंतर, अजून कडक बघू बघ ह्याला कडक. आता आर नाही ना, आर आहे हीच भाकरी कडक नाही, ती पॉकेट मध्ये येते, ती त्या मशीनवरची आहे, हातावरची नाही ना. बघा मशीनवरची आहे. माझ्या आईला फार छंद आहे असं करून खाऊ घालायचा, तिला तो दाखवतो हा व्हिडिओ. थोडासा वारा दिला याला कडक, तशी ती कडकच आहे पापडासारखी. सो पापडासारखी कडक आत्ता आत्ता तयार केलेली, चंद्रासारखी गोल गोल अशी भाकरी. आणि एकदा पुन्हा एकदा हा जरा अँबियन्स ऐकवा आपल्या प्रेक्षकांना. बरं काय छान अँबियन्स आहे झाली तयार कडक. बोलू का? पिटल्याबरोबर छान असं वरण असेल ना डाळीचं, कुस करून खायला सोबत कांदा वय चटणी पिठलं मस्त मेजवानी. आणि मला हे आवडतं की किंवा हे मी असं इति कर्तव्य सुद्धा समजतो की आपलं म्हणून जे काय ना ते तुमच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. पुन्हा एकदा ऐका थांबवा. चला माय भेटू पुन्हा छान बरं. Wow.
जेवायला येतं की तुमच्याकडे? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.